नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आज योगायोगानं आपण एका अपघाती योगांबद्दल बोलणार आहोत हा अपघाती योग तुम्हाला जाणून घ्यायला देखील खूप आवडेल काय कधी कधी होतं असं की एखादी घटना घडते त्यानंतर दुसरी घटना घडते हा एक वेळा योगायोग असू शकतो पण पाठोपाठ जेव्हा सलग अशा घटना घडत असतात ना तेव्हा हा योगायोग नक्कीच नसतो यामागे एक सूत्रबद्धता येऊ लागली की मनात शंका यायला लागतात मनात यायला लागतं की असं का होत आहे सतत खास करून एका पक्षाच्या एका परिवाराच्या विरोधामध्ये काही आलं की पुन्हा होणारी अभद्र घटना ही या योगायोगाच्या घटनांना मनामध्ये शंकांचं काहूर करायला बाध्य करते चला नमनाला घडाभर तेल नको उगाच विषय सांगायचा एक असतो आणि अर्धा तास आधीच पाल्हाळ लावण्यामध्ये काही अर्थ नसतो त्यामुळं मूळ विषयाला सुरुवात करतो एकोणीसशे पंचेचाळीस साली जन्मलेला एक तरणाताठा नेता म्हणजे मी तरणाताठा हा एकोणीसशे एकवीसला म्हणत नाहीये मी दोन हजार साली वीस वर्षापूर्वी म्हणतोय म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस साली जन्मलेला नव तरणाताठा नेता राजस्थानातला राजेश पायलट राजेश पायलट एक असं तरुण नेतृत्व ज्यांनी राजस्थानामधल्या काँग्रेसला उभारी दिली देशाच्या काँग्रेसला बळ देण्यासाठी देखील पायलट प्रयत्न करत राहिले मी तुम्हाला एकोणीसशे ऐंशीला ते राजकारणात आले त्यावेळी त्यांनी आपली नोकरी सेनेतली सोडून संजय गांधींच्या सोबत जाण्याचा निर्णय केला होता त्यानंतर पुढे संजय गांधींच्या नंतर ते राजीव गांधींच्या सोबत आले सेनेतली नोकरी सोडून देऊन ते एकोणीसशे ऐंशीच्या आधी राजकारणात आले आणि त्याच वेळी त्यांनी निवडणूक लढवली आणि ते खासदार म्हणून भरतपूर लोकसभा खासदार एकोणीसशे ऐंशी ते सत्त्याण्णव गांधींचे निकटवर्तीय म्हणून त्यांची बऱ्यापैकी कारकिर्द राहिली पुढे एकोणीसशे सत्त्याण्णवला याच राजेश पायलट यांनी एक निर्णय घेतला आणि तो निर्णय जरा क्रांतिकारक होता त्यावेळेला गांधी परिवार पक्षातून जरासा दूर होता म्हणजे राजीव गांधींच्या मृत्यूनंतर सोनिया गांधींना यायला जो कालखंड लागला होता पाच सात वर्षाचा त्या कालखंडातली ही घटना आहे सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते आणि त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती ती राजेश पायलट यांनी पुढे या या धक्कादायक गोष्टीवर पायलट थांबलेले नाही आहेत पुढे काय झालं बघा पुढे जेव्हा दोन हजार साली आता मी त्या त्या घटनेवरती येतो दोन हजार साली सत्त्याण्णव ते दोन हजार दोन हजार साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये एक अचंबित गोष्ट घडली होती सोनिया गांधींना विरोध करण्यासाठी उत्तर प्रदेशातले एक मोठे नेते जितेंद्र प्रसाद निवडणुकीला उभे होते आता राजेश पायलट हे जर गांधी परिवाराचे समर्थक असतील त्यांच्या बाजूनी आले असतील तर त्यांनी सोनिया गांधी यांना पाठिंबा देणं आवश्यक होतं पण तसं घडलं नाही राजेश पायलट यांनी पाठिंबा दिला तो जितेंद्र प्रसाद यांना अर्थात जितेंद्र प्रसाद ही निवडणूक हरले सोनिया गांधी निवडून आल्या आणि इथे मात्र राजेश पायलट गांधी परिवाराच्या मनातून उतरले आता त्यांच्या कारकिर्दीला ओहोटी लागायला सुरुवात झाली होती दोन हजार साली सुरुवातीला निवडणूक झाली आणि अकरा जून दोन हजार साली रस्ता अपघातामध्ये राजेश पायलट यांचा मृत्यू झाला विरोध केलाय पुढच्याच काही महिन्यात राजेश पायलट यांचा मृत्यू झाला हा योग असू शकतो दुसरीकडे जाऊया असाच एक तरणा बांड नेता रुबाबदार ज्याच्याकडं पराक्रम असा आहे की चक्क आपल्या मतदारसंघातून अटलबिहारी वाजपेयी यांना पराभूत केलंय म्हणजे आपली आई अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रचारार्थ उतरलेली असताना सुद्धा ग्वालियर लोकसभा मतदारसंघातून बिहारींना पराभूत करण्याचा पराक्रम करणारे माधवराव सिंधिया यांचाही जन्म एकोणीसशे पंचेचाळीसचा हा एक विलक्षण योगायोग आहे आणि जून दोन हजारला पायलट गेले आणि काही दिवसातच पुढे हे पण त्याच्या आधी जरा बघूया ज्या दिवशी माधवरावांचा मृत्यू झाला तो दिवस होता तीस सप्टेंबर दोन हजार एक चा वातावरणात पाऊस सुरू होता ते हेलिकॉप्टर निघालेले होते हेलिकॉप्टरमध्ये काही पत्रकार होती त्यांचे काही सहकारी होते आ, भर पावसात हेलिकॉप्टरला आग लाग माफ करा विमान होतं खाजगी विमान बीचक्राफ्ट किंग एअर सी नाईन्टी अशा नावाचं ते एअरक्राफ्ट आहे त्याला आग लागली भर पावसात ते विमान जळत होतं कोसळलं अगदी काही खुणावरून गळ्यातल्या लॉकेटवरून वगैरे यांची ओळख पटली असा त्यांचा मृत्यू झाला पण याच माधवरावांनी एकोणीसशे शहाण्णव साली काँग्रेसमधून बाहेर पडून मध्य प्रदेश विकास काँग्रेसची स्थापना केली होती अर्जुन सिंग नारायण दत्त तिवारी आणि माधवराव सिंधिया हे बाहेर पडले होते यांनी आपला आपला वेगळा पक्ष स्थापन केला होता पुढे माधवराव एकोणीसशे नव्याण्णव साली परत काँग्रेसमध्ये गेले त्यांना उपनेता बनवल्या बनवावं लागलं बनवल्या गेलं म्हणत नाही आम्ही बनवावं लागलं माधवराव सिंधिया हे नव्याण्णव दोन हजारच्या काळामधले एक असे करिश्माई नेता म्हणून पुढे येत होते माधवरावांचं व्यक्तिमत्व माधवरावांची लोकमान्यता त्यांना महाराष्ट्रातूनही मान्यता होती मध्यप्रदेशातूनही मान्यता होती असा लोकमान्यता असलेला नेता देशाच्या राजकारणात उभारी घेऊ लागला आणि अचानक दोन हजार एक साली तीस सप्टेंबरला तो अपघात घडला माधवराव गेले बघा आता काय दोन तर सांगितलेत पुढे जाऊया जितेंद्र प्रसाद एकोणीसशे अडोतीसचा जन्म म्हणजे याच काळातला पाच सात वर्षांनी मोठे असतील त्यांनीही निवडणूक लढवली त्यांनीही निवडणूक लढवली पण ती थेट सोनिया गांधींच्या विरोधात म्हणजे आपण राजेश पायलट यांनी प्रसादांना पाठिंबा दिला होता हे विधान आपण बघितलेलं आहे मगाशी त्यांनीही निवडणूक लढवली ती दोन हजार साली जी निवडणूक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची झाली होती ते सोनिया गांधींच्या विरोधात होते त्यांनी निवडणूक लढवली आणि पुढे सोळा जानेवारी दोन हजार एक रोजी जितेंद्र प्रसाद यांचा देखील मृत्यू झाला अशा किती घटना आहेत खूप आहेत खूप आहेत आंध्र प्रदेशमध्ये तेलगू देशम पक्षाची मक्तेदारी मोडीत काढून वाय एस राजशेखर रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होतात ते कमालीचे लोकप्रिय होतात त्यांचाही मृत्यू असाच अपघाती होतो हेलिकॉप्टर भरकटत क्रॅश होत आणि ते वारतात कुमार मंगलम नावाचे एक नेते आहेत त्यांचाही मृत्यू असाच अपघाती झालाय त्यांचं तर गायब झालं होतं रडार असो या सगळ्या घटना म्हणजे तीन चार मृत्यूंच्या या घटना नक्कीच योगायोग नाही सतत सतत जेव्हा एखादा विरोध होतो एखादा व्यक्ती मोठा होऊ लागतो तो असा वर जाईल असं वाटू लागतं तेव्हा त्याचा अपघाती मृत्यू झालेला या देशाला बघावं लागतं अचानक मृत्यू बघावा लागतो अकस्मात मृत्यू बघावा लागतो या मृत्यूमागे नियती आहे की कोणी करवता आहे हे जरा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येऊन जातो आणि उगाच असं वाटू लागतं की यात काहीतरी गडबड आहे असं वाटण्यामागची अनेक कारण आहेत अनेक आहेत आठवत असेल भारत पाकिस्तान युद्धामध्ये ताशकंद कराराच्या वेळेला आपले माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ताशकंदला गेले होते पाकिस्तान सोबतचा शांतता करार करण्यासाठी करार झाला आणि करार झाल्यावर अवघ्या बारा तासामध्ये लाल बहादूर शास्त्रींचा मृत्यू झाल्याची बातमी देशामध्ये आली ते तणावात होते त्यांना हृदयविकार झाला अशा अनेक बाबी सांगितल्या जातात पण दहा आणि अकरा जानेवारीच्या मध्यरात्री ताश्कंदला काय घडलं हे जरा नीट तपासलं पाहिजे त्या दिवशी त्यांचं शरीर निळं पडलं होतं असंही सांगित जात आहे शरीर निळं पडण्याची प्रक्रिया हृदयविकाराच्या धक्क्यात होत नसते तर ती विषप्रयोगानं आहे असंही काही जण म्हणतात आता निळं पडलं होतं की नव्हतं या यावरच्या चर्चांचा किंवा यावरचा पडदा कधी उठणार नाहीये पण डॉक्टर आर एन सिंह नावाचे एक डॉक्टर त्यांच्या सोबत होते ते आणि रामनाथ नावाचे त्यांचे एक सही सहकारी होते या दोघांचाही मृत्यू पुढे काही दिवसानंतर झाला आहे म्हणजे रामनाथ यांचाही मृत्यू झालाय डॉक्टर आर्यन सिंह यांचाही मृत्यू झालाय हे दोन मृत्यू देखील पुन्हा संशयाच्या घेऱ्यामध्ये येतात देशातल्या मोठ्या व्यक्तींना अशा संशयात घेण्याची राजकीय घाणेरडी वृत्ती येऊ नये ही वस्तुस्थिती असली तरी एक दोन तीन चार पाच सहा अशा सतत घटना घडू लागल्या की मनात शंकांचं काहूर येऊ लागतं आणि ही प्रश्न विचारावीच वाटतात की यावरचा पडदा कधी ना कधी तरी उठवला गेला पाहिजे हा जेव्हा उठेल तेव्हा उठेल पण या अपघाती योगांमुळं आपल्या मनात मात्र एक नक्की येत राहतं की राजनीती बहुत ही गंदा खेल है ज्या खेळात कुणाचा जीव घेणंसुद्धा लोकांना सोपं वाटतं आणि लोकही जीव गेल्यानंतर काही दिवसात ही गोष्ट सहजपणे विसरून जातात नमस्कार